आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रचार फेरीत भर उन्हात उतरल्या हजारो कार्यकर्त्यांसह महिला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कार्यकर्त्यांचा जल्लोष. निपाणी मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रचारार्थ आज दुपारच्या भर उन्हात हजारो कार्यकर्त्यांनी महिला रस्त्यावर उतरून प्रचार फेरीत सहभागी होऊन बेडकेहाळात प्रचार केला. दुपारी आमदार शशिकला जोल्ले यांचे आगमन बेडकेहाळात होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून त्यांचे जोरदार स्वागत केले. बेडकेहाळेतील भाजपचे प्रमुख आर जी डोमणे, राजू चौगुले, मलगोंडा पाटील, बाबूराव नारे, विलास थरकार, सुहास डोमणे, प्रदीप भोजे पाटील, बाळासाहेब शिंदे, ग्रामपंचायत अध्यक्ष शारदा जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यालय येथून आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली. दसरा चौक, वाल्मिकी नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, सिद्धार्थनगर, शिवाजी पेठ, बाजारपेठ, गावचावडी, बोरगल गल्ली, पाटील, मगदुम गल्ली करत ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात आली. यावेळी देवदर्शन करून आमदार जोल्ले बोलताना म्हणाल्या, निपाणी मतदारसंघात 753 कोटींचा विकास साधला असून बेडकेहाळच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले आहेत. पुढील काळात कर्नाटकात भाजप सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. 2013 या निवडणुकीत बेडकेहाळ कर मला अधिक लीड देऊन निवडून आणतील याची मला खात्री आहे. 12 तारखेपर्यंत कार्यकर्त्यांनी रात्र वैर्याची म्हणून प्रत्येक मतासाठी झटा व विजय खेचून आणण्याचं आवाहन त्यांनी केलं. जुना व नवीन बसस्थानक मार्गे बेडकेहाळ सर्कल येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आमदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व प्रचार फेरीची सांगता करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व्यंकटेश्वर, साखर कारखान्याचे गामकार, विविध महिला संघटनेच्या सदस्या, भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. बेडकेहाळहून महानकारी न्यूज साठी कृष्णा आरगे